पनवेल तालुक्यातील शेडूंग ते लोणीवळीपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार भाजपच्या पदाधिकारी आणि PWDचे अधिकाऱ्यांना शेडूंग ते लोणीवळीपर्यंतच्या मार्गाचा पाहणी दौरा सोमवारी केला. यावेळी PWDचे डेप्युटी इंजिनियर मिलिंद कदम यांनी या रस्त्याच्या कामाबाबत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या पाहणी दौऱ्यावेळी लोणीवळीचे माजी सरपंच सतीश मालुसरे, बेलवलीचे माजी उपसरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील, वारदोलीचे माजी उपसरपंच जितेंद्र बताले, हेमंत तांडेल, बेलवलीचे सरपंच राम भौड, उपसरपंच अनंत पवार, भिंगार ग्रामपंचायतीचे सदस्य संदेश पाटील, भिंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक गायकर, सांगडेचे माजी उपसरपंच भालचंद्र पाटील, सांगडेचे उपसरपंच मंगेश पाटील, सूर्यकांत पाटील, प्रवीण पाटील, संदीप मगर, अनिल पाटील, अतीश मालुसरे, उमेश पोतदार, मयूर कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.